आईना माझं इथे येणं फारसं आवडलेलं दिसत नाही. नाही हो, असं नाही आहे. तक्रार नाही माझी. प्रत्येक जण आपापल्या परीने न्याय निवाडा करतच असतो. तुम्ही ऑफिसला येणार होतात ना पप्पा, मग का नाही आलात? आता असं वाटतंय की ऑफिसमध्ये आलो असतो तर जास्त बरं झालं असतं. नाही ठीक आहे, पण पुढच्या वेळेला येईन ना मी. आता तू मला म्हणशील की पण मुळात तुम्ही भेटायला येताच कशाला? मी सांगेन की मला खूप बरं वाटतं तुला भेटल्यावर. तुला त्याचा त्रास होत नाही ना? नाही हो पप्पा, उलट मला खूप बरं वाटतं. आणि खरं सांगू का पप्पा, मी जो हा जो तुमचा विश्वास संपादन केलाय ना, हीच माझी सगळ्यात मोठी मिळकत आहे. आई कशा आहेत? बरी. राहुलच लग्न करण्यासाठी जंग जंग पछाडतीये ती. माहिती आहे, म्हणजे आई आणि मंजिरीताई माझ्याच एका मैत्रिणीला बघायला गेल्या होत्या आणि मी तिथेच होते, म्हणून ते निघून गेले. अच्छा, म्हणून ते मिशन थंडावलंय का? म्हणजे तुम्हाला माहिती नाही? राहुलने तर लग्नाला सपशेल नकार दिला आहे. तुला एक सांगतो, कित्येकदा होतं काय की प्रत्येकाला असं वाटत होतं की आपण जे वागतोय ते बरोबर आहे, आणि नेमकी तिथे चूक होते माणसाची. अरे हे पुस्तक तुझ्यासाठी आणलंय. नंतर वाचलंस तरी चालेल. याच्यामध्ये घटस्फोट घेतलेल्या जोडप्यांच्या कथा आहेत. याच्यात कित्येक कथा तर अशा आहेत की त्या जोडप्यांनी घटस्फोट तर घेतला एकमेकांशी, पण नंतर काही कालावधीनंतर पुन्हा त्यांनी त्यांच्याशीच लग्न केलंय आणि आता ती जोडपी खूप सुखात. खरंच मी वाचेन पप्पा, नक्की वाचेन. पण पप्पा, मी आणि राहुल पुन्हा एकत्र येणं अशक्य आहे. का नाही? कारण पप्पा, राहुल आणि माझ्या डिवोर्सचं जे कारण होतं ते खऱ्या अर्थानं कारण नव्हतंच म्हणून, तरीही आमचा डिवोर्स झाला. पप्पा, तुम्ही हे पुस्तक मला का देताय हे मला नीट समजतंय. पण आता ते अशक्य आहे. अशक्य आहे पप्पा. पप्पा, त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं होतं ना की माझे आणि समीर सरांचे काहीच संबंध नाहीत, पण पप्पा आता त्यांना संबंध जोडायचे. त्यांनी प्रपोज केलाय मला आणि त्यांची अशी इच्छा आहे की मी त्या दिशेनं विचार करावा. आईलाही असंच वाटतं. सो पप्पा, मी आता ठरवलंय की त्यांच्या प्रपोजलचा सिरियसली विचार करायचा.